नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागात आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जिजाबाईंचे आशीर्वाद घेऊन चिपळूणकडे कूच करतात. यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूयात. उन्हाळ्याचे दिवस असूनही भर उन्हाळ्यात चिपळूणची छावणी राबत होती. खुद्द राजा येणार या वार्तेने साऱ्या छावणीत एकच आनंद उत्साह संचारला होता. प्रत्येक बारगीर आपले घोडे सजवण्यात मग्न होता. दळवटने झाटून लोटून लख केले होते. राजांच्या स्वागतासाठी हंसाची मुळी त्यांनी एक शाही डेरा दळवट्यावर उभारलेला होता. पायदळाने अश्वदळाने आपली कडपे स्वच्छ केली होती. प्रत्येकाने आपले हत्यार तळपते ठेवले होते. राजे केव्हा येतील याचा नेम नव्हता. हंसाची मुळी त्यांची छावणी सारे अधिकारी बोलावून घेऊन त्यांना सर्व सूचना दिल्या गेल्या होत्या. राजांच्या छावणीचे पूर्ण ऐश्वर त्यांच्या नजरेला यावे यासाठी सर्व परिश्रम घेतले जात होते. राजांच्या आगमनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. आणि दोन परत टळत असता एक स्वार छावणीत प्रवेश करता झाला. हंसाजींच्या तंबू नजीक तो पायउतार झाला. आजूबाजूचे बारगीर धावले. त्या स्वाराच्या चेहऱ्यावर हास्य होते. प्रत्येकाने एकच प्रश्न विचारला, महाराज आले? मालिने होकार देत तो तंबूकडे चालत होता. साऱ्या छावणीत ती बातमी पसरली. हंसाजी मोहिते आपल्या अश्वपथकासह राजांना सामोरे जाण्यासाठी छावणीतून बाहेर आले. सायंकाळच्या वेळी राजे येत असल्याची वार्ता बिनीच्या स्वारांनी आणली. एकच धावपळ उडाली. काही क्षणात साऱ्या छावणीवर शांतता पसरली. नौबतीचा नाद दुमदुमला. तुतऱ्यांचा आवाज आकाशाला भिडला आणि आपले अश्वपथक राजांच्या नजरेत आले. मंद गतीने घोडी येत होती. राजांच्या उजव्या बाजूला हंसाजी होते. राजांची नजर सर्वत्र फिरत होती. मोजऱ्यासाठी सर्वांच्या माना लावल्या होत्या. राजे शामियानानजीक पायउतार झाले. हंसाजींनी घोड्याची ओठाळी पकडली. राजांच्यासह हंसाजी डेऱ्यात प्रवेशले. छावणीचे सर्व लहान थोर अधिकारी उभे होते. त्यात नाईक हवालदार जुमलेदार हजारी सरदार होते. राजे बैठकीवर विराजमान झाले. ते हंसाजींना म्हणाले, हंसाजी तुमचा पराक्रम आम्हाला कळला. आम्हाला आनंद वाटला. यातच सारं मिळालं. हंसाजी बोलून गेले. राजांनी त्या रात्री विश्रांती घेतली. नंतरच्या 2 दिवसात ते छावणी मागून फिरत होते. त्यांच्या बरोबर हंसाजी मोहिते छावणीचे अधिकारी असत. राजांना छावणी पाहून समाधान वाटले. 3 दिवशी राजांनी घोडदळाची पाहणी केली. एका तळावर 3,000 घोडी उभी होती. रहवाल, इराखी, अरबी, कच्छी, टाकन, तुर्की अशी अनेक देशांची जातीवंत जनावर एकत्र पाहून राजांना अभिमान वाटला. प्रत्येक स्वार हाताशी घोडे धरून उभा होता. स्वारांच्या पायात तंग तुमानी, अंगात रुदार अंगरखे, कमरेला शेले आणि डोक्याला पागोटी होती. प्रत्येकाच्या कमरेला दुशेरात अडकवलेली तलवार व पाठीला ढाल शोभत होती. अश्वारूढ झालेले राजे प्रत्येकाचा मुजरा स्वीकारित होते. जनावर निरखित पुढे जात होते. ऊन वाढत होते पण राजांना ऊनाचे भान नव्हते. अचानक राजाने आपल्या घोड्याचा कायदा ओढला. मुजऱ्यासाठी झुकलेल्या तरुण स्वाराने मान वर केली. राजांची नजर त्याच्यावर खिळली होती. राजे त्याच्याकडे पोट दाखवीत पुटपुटले. याचं नाव काय? हंसाजी पुढे झाले पण ते बोलणार तोच राजांनी त्यांना इशारत केली आणि एकदम हंसाजींकडे बोलून म्हणाले, हा रामजी पांगेराचा भाऊ ना? हंसाजी स्मित वदनाने म्हणाले, जी महाराज आपली आठवण अचूक आहे. नाही हंसाजी, फार ढोबळ आहे. राजे अभिमानाने पांगेऱ्याकडे पाहत बोलले, हंसाजी रामजींचा पराक्रम कोण विसरेल? दिलेर खानाशी ज्या तडफेनं युद्ध करीत त्यानं रणांगणी देह ठेवला त्याला तोड नाही, ती आठवण आम्ही कशी विसरू? हाही तसाच पराक्रमी आहे महाराज. बेहलोलच्या युद्धात आघाडीच्या वीरात हाही होता. हंसाजी म्हणाले, मग अजून हा बारगेरात का ठेवलात? पांगेरे आजपासून तुम्ही आमचे शिलेदार झालात. आनंदाने पांगेऱ्याने राजांना मुजरा केला. राजे पुढे सरकले. घोडदळाची पाहणी करून राजे डेऱ्यात विश्रांती घेत होते. शेजारी हंसाजी उभे होते. राजे हंसाजींना म्हणाले, हंसाजी आम्ही इकडे येताना कोण काळजी होती पण छावणी पाहून आम्ही निर्धास्त झालो. काय गडबड झाली होती? हंसाजी म्हणतात, तसं काही नव्हतं. हेरांचे अंदाज चुकले. सेनापती गळ्यामुळं थोडी कुजबुज होणं स्वाभाविक होतं. बरी आठवण केलीत हंसाजी. आता आमचा राज्याभिषेक होणार. राज्याची जबाबदारी वाढते आहे. दळही वाढत आहे. तेव्हा सरनोबताची रिकामी पडलेली जागा सत्वर भरायला हवी. ती जागा मोकळी राहून चालणार नाही. जी मी पण तेच सुचवणार होतो. हंसाजी म्हणाले, तुमच्या पुढं कोण दिसते? महाराजांनी विचारलं.
तसा माणूस शोधणं कठीण, पण आनंदरावांच्या सारखा धाडशी विश्वासू माणूस मिळणं कठीण, हंसाजी म्हणाले. आनंदराव का, तुम्ही का नाही? असं राजांनी विचारलं. हंसाजी म्हणतात, नाही महाराज, सरनोबताची जबाबदारी मोठी, नुसतं दळाचं प्रेम बाळगून चालत नाही. मुलखाचा माहितगार, लढाईचा नूर जाणणारा आणि प्रसंगी माघार घेण्यातही निष्णात असलेला हरहुन्नरी माणूस त्या जागी हवा. आणि आम्ही आपली निवड केली तर? राजांनी विचारलं. हंसाजी म्हणतात, आपली आज्ञा डावलणं होणार नाही, पण आहे त्या ठिकाणी मला समाधान आहे. बहु, राजे म्हणाले. राजांनी 2 दिवसात पायदळाची पाहणी केली. राजांच्या आगमनामुळे दररोज निरनिराळे शिकारी तळावर येत होत्या. राजांना काही कमतरता भासू नये म्हणून सर्व खटपट करीत होते. राजांना विश्रांतीचे दिवस लाभल्यासारखे वाटत होते. एके दिवशी दळाचे सारे प्रमुख राजांच्या भेटीला आले. बराच वेळ झाला, तरी त्यांच्या आगमनाचा हेतू राजांच्या ध्यानी येईना. शेवटी राजा हंसाजींना म्हणाले, हंसाजी, या मंडळीच्या मनातला हेतू सांगून टाका. हंसाजी म्हणतात, महाराज, ही सारी मंडळी माझ्या मागे लागलीत. आपला राज्याभिषेक होणार तो पाहायला साऱ्यांना गडावर येण्याची आज्ञा व्हावी असं सर्वांना वाटतं. त्या अनपेक्षित उत्तराने राजे चपापले. त्या मागच्या प्रेमाने त्यांना भरते आले. राजे म्हणतात, तुम्हाला हे वाटणं स्वाभाविक आहे, पण राज्याभिषेकाला सर्वांनीच यायचं तर आम्ही नको म्हणणार कोणाला? सारे गडकरी, सारे स्वार गडावर गोळा झाले तर सारं राज्य असुरक्षित राहील. उलट आमच्या राज्याभिषेकाच्या वेळी मोगल आणि आदिलशाही काहीतरी विघ्न आणतील की काय, अशी भीती आम्हाला वाटते. त्यासाठी आम्ही छावणी पाहायला आलो. तुम्ही जागरूकतेने राहिलात तर आमचा राज्याभिषेक निर्वेगपणे पार पडेल. ती जबाबदारी उलट तुम्ही उचलायला हवी. क्षणभर शांतता पसरली. राजे सर्वांच्याकडे पाहत होते. नियकर पुढे झाले. मुजरा करून म्हणाले, महाराजांनी बेघोर राहावं. राजांनी नियकरांना जवळ केले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, आमची हीच अपेक्षा होती. आम्ही तुमच्या जीवावर निश्चिंत आहो. जमले तेवढे लोक आम्ही गडावर बोलावून घेऊ. आम्ही आता लवकर परतावं असं म्हणतो. थोडा मुक्काम वाढला तर पाहावं असा अर्ज आहे, हंसाजी म्हणाले. कारण? राजाने विचारलं. आपण राज्याभिषेकाला जाणार, जाताना यश घेऊन जावं. मतलब? गड हेरून ठेवला आहे, आज्ञा होईल तर तो आपल्यात सामील करूनच महाराजांनी जावं असं सर्वांना वाटतं. कोणता गड? राजे विचारतात. केळंजा. हेरांनी गड निरखला आहे, अपयश येणार नाही. राजे म्हणतात, हंसाजी, तुम्ही असता अपयश कसं शक्य आहे? या देण्यापर्यंत थोर देणं आम्ही पाहिलं नाही, पण हा पराक्रम पाहायला आम्ही जातीनिशी येणार. मोहिमेचा तपशील ठरला आणि राजे दळासह केळंजाकडे निघाले. तर या भागामध्ये आपण बघितलं की राजे हे चिपळूणच्या छावणीवर येतात आणि छावणीवर आल्यानंतर संपूर्ण छावणीची पाहणी ते करतात आणि त्यांना जी भीती वाटत असते ती चिपळूणच्या छावणीमध्ये प्रतापरावांच्या आणि 6 सरदारांच्या जाण्याने काहीतरी गोंधळ उडाला आहे. ही जी भीती असते ती निरर्थक ठरते. त्यानंतर 2 दिवस छावणीमध्ये विश्रांती घेऊन राजे एके दिवशी आपलं घोडदळ हे बघत असतात. त्या घोडदळामध्ये विविध जातींची घोडी ही असतात आणि प्रत्येक मावळा आपापला घोडा धरून उभा असतो आणि राजे ती सगळी जनावरं पाहत पुढे जात असतात आणि अचानक राजांची नजर पडते ती रूपाजी पांगेरा याच्यावर आणि राजे त्याला ओळखतात की हाच तो रामजी पांगेराचा भाऊ आहे. तेव्हा राजे हे हंसाजी मोहितांना विचारतात की हा इथे काय करतो. तेव्हा हंसाजी मोहिते सांगतात की बेहरोल खानाच्या युद्धात त्याने आघाडीला खूप मोठा पराक्रम केला आणि हे ऐकून राजांना आनंद होतो आणि राजे त्याची नेमणूक ही शिलेदारामध्ये करतात आणि त्यामुळे रूपाजी पांगेरा याला खूप आनंद होतो. त्यानंतर महाराज आणि हंसाजी मोहिते हे बोलत असतात आणि राजे सेनापती पदाचा विषय काढतात आणि हंसाजी मोहितांना विचारतात की आपल्याला काय वाटतं की कोण सेनापती व्हावा. तेव्हा हंसाजी मोहिते नाव घेतात ते आनंदरावांचं, कारण त्यांच्यासारखा माणूस मिळणं कठीण आहे असं हंसाजी मोहितांना वाटत असतं. तर महाराज त्यांना उलट प्रश्न करतात की जर आम्ही तुम्हाला सेनापती बनवलं तर. तेव्हा हंसाजी मोहिते सांगतात की आपली आज्ञा मी डावलू शकणार नाही, पण मी आहे त्या जागी योग्य आहे आणि आपण आनंदराव यांनाच सेनापती करावं. त्यानंतर आपण बघूयात असं राजे हंसाजी मोहितांना सांगतात. त्यानंतर राजे हे पायदळाची देखील पाहणी करतात आणि एके दिवशी राजांना कळतं की छावणीवरचे सगळे सरदार हे महाराजांना भेटायला आले आहेत.
तेव्हा हंसाजी मोहिते राजा विचारतात की काय कारण आहे भेटायचं। तेव्हा हंसाजी मोहिते राजांना सांगतात की या सर्वांना आपल्या राज्याभिषेकात उपस्थित राहायचं आहे आणि तशी आज्ञा आपण सर्वांना द्यावी। हे ऐकून राजांना छान वाटतं, त्यांचा उत्साह वाढतो। पण राजे सांगतात की जर सगळे सरदार राज्याभिषेकासाठी रायगडावर आले तर मुलखाचं आणि प्रजेचं रक्षण कोण करेल। तसेच राज्याभिषेकाचं निमित्त करून आदिलशहा आणि मुघल हे काहीतरी विघ्न उत्पन्न करतील अशी भीती राजांना वाटते। त्यामुळे कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असं राजे बोलून दाखवतात आणि ही जबाबदारी स्वीकारायला नियकर हे पुढे येतात आणि ते ऐकून राजांना बरं वाटतं। त्यानंतर राजे सर्वांना सांगतात की आता आम्ही रायगडाला परत जाणार आहोत। पण हंसाजी हे राजांना सांगतात की आपला राज्याभिषेक हा होणार आहे, त्यामुळे आपण एक विजय पत्री बांधून रायगडावर जावं। तेव्हा राजे म्हणतात की कोणता विजय। तेव्हा हंसाजी त्यांना सांगतात की आपल्या हेरांनी केळंजा हा गड राखून निरखून घेतला आहे, तसेच यामध्ये आपल्याला पराजयाचा सामना करावा लागणार नाही। तेव्हा राजे हंसाजींना सांगतात की या मोहिमेवर आम्ही स्वतः आपल्यासोबत येऊ आणि केळंजाचा विजय सोबत घेऊन आम्ही रायगडाकडे प्रस्थान करू। तर यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात। तर तात्पुरती मला रजा द्या। जगदंब।